अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या 2515 या शासकीय योजनेअंतर्गत आज जामनेर तालुक्यातील वाकी खुर्द या गावामध्ये नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। या प्रसंगी जेके चव्हाण, वाकी खुर्दचे लोकनियुक्त सरपंच सुधाकर सुरवाडे, उपसरपंच आरती तेली, सदस्य पूनम ढाकरे, राधा सरताळे, कविता झलवार, प्रकाश सुरळकर, बापू पाटील, ग्रामसेवक राजू बोडखे, डॉक्टर योगेश सरताळे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 2515 निधीमधून आपल्या प्रतापनगरमध्ये वाकी खुर्द येथे बहुजनच्या निधीतून 2515 10 लाखाचे प्युअर ब्लॉकाचं काम आज आपल्या जामनगरच्या प्रथम नगराध्यक्ष साधनाताई महाजन आणि जे के दादा यांच्या शुभ हस्ते झाले। आता हे भाऊच्या कामात आपल्या गावात विविध कामं दर महिन्याला सुरूच आहे आणि सगळ्यात जास्त जे के दादांचं आपल्याला मार्गदर्शन लाभत आहे आणि त्यांच्या प्रयत्नातून आज आपल्या गावात विविध कार्यक्रमांचं उद्घाटन आता हे झालं की नंतर अजून 15 दिवसातून दुसरं काय उद्घाटन करायचंच आपल्याला। मंदिरामध्ये भोलेनाथ मंदिरामध्ये अजून 10 लाखाचं प्युअर ब्लॉक, इथं 20 लाखाचा प्युअर ब्लॉकाचा कार्यक्रम आपला अजून प्रगतीपथावर आहे की त्याचं आपलं वर्क ऑर्डर बाकी आहे। ती वर्क ऑर्डर निघाल्यानंतर त्याचंही उद्घाटन करायचं आहे। ग्रामपंचायत कार्यालयासमोर याचं काम आहे, प्युअर ब्लॉकचं कार्यक्रम काम आहे। ग्रामपंचायत तुरोड तेवढं पण मंजुरी झालेली आहे, त्याची पण वर्क ऑर्डर निघायची बाकी आहे। दादांचं सहकार्य भरपूर लाभत आहे आपल्याला आणि आता आपल्या मुलांचंच म्हणणं आहे की झाडापर्यंत येत आहे, झाडापासून पुढे थोडंसं बाकी। दादांनी आता आपल्याला एकच शब्द दिलं की आपल्या ठेकेदारांना की करून घ्या आपण ते वाढ, की करून घ्या आपण ते वाढवून घेऊ, तर ते काम पण आपलं पूर्ण होऊन जाईल आणि याला पण आपलं म्हणजे सहयोग्य चालू आहे। गेल्या कोरोना काळानंतर कोरोना काळ संपल्यानंतर भाऊंकडे नंतर सरकार बदलली आणि सरकार बदलल्यानंतर आपल्याकडे ग्रामविकास खातं आल्यानंतर आपल्या गावाला जवळपास 20 लाखाचे 2 सभामंडप, त्यानंतर 10 लाखाचे प्युअर ब्लॉक 4 आणि 1 20 लाखाचं प्युअर ब्लॉक, त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय 23 लाख, अंगणवाडी 12 लाख रुपये, त्यानंतर जल जीवन मिशन अंतर्गत 2 कोटी 2 लाखाचं असं विविध कार्यक्रम या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।